तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। अनिल देशमुख परिवाराने लेअर ऑफ कंपनी उभी केली आहे, परंतु तो जो तुम्ही प्रश्न विचारताय तो पैसा अनिल देशमुखचा हिस्सातला किंवा लाटलेला पैसा, म्हणजे वतुली मधून त्यांनी काही पैसा बाजूला केला तो या लेअर ऑफ कंपनी बेनामी कंपनी, परंतु अधिकृत शेअर जो हिस्सा शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेबांना जो दिला आहे त्याचा हिशोब मधून पुढे यायचा आहे। संजय राऊत म्हणतात की आता आरोप करणाऱ्यांवर आम्ही अटकेची तारीख जाहीर करू त्यांची। संजय राऊत म्हणतात 55 लाख गपचूप चोरीचे परत देऊन आले ते म्हणतात। अब मुद्दा असा आहे की एनसीपी शिवसेना काँग्रेसनी व्यूहरचना काय केली, घोटाळे तर थांबू शकत नाही, घोटाळ्यांचा पैसा पकडला जातोय, किरीट एक एक घोटाळा बाहेर काढतोय, म्हणून काय केलं, पहिलं किरीट तोमयावर आरोप केले, नंतर किरीटची पत्नी मेधा तोमय्यावर केले, मुलगा नील तोमय्या, काही सापडलं नाही, बेदाग आहे आमचं जीवन, म्हणून आता काय केलं, एकानी कोल्हापूरला अब्रू नुकसानीचा दावा, दुसरानी नागपूरला, तिसरा आता अंबाजी संभाजीनगरला करणार, कोणी 100 कोटीचा करते तर कोणी 1 कोटीचा करतो, 1 रुपयाचा करतो, कोणी 1.5। आतापर्यंत उद्धव ठाकरे शरद पवार यांचा जे शागिर्द आहेत घोटाळेबाज, त्यांनी 10 डिफेमेशनचे नोटिसेस किंवा खटले किरीट सोमय्यावर दाखल केलेत। अरे उद्धव ठाकरे आणि पवारांना चॅलेंज देतो, 100 खटले दाखल करा, पण महाराष्ट्राला घोटाळा मुक्त करूनच राहणार। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।